महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नति अभियाना अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पाच्या माध्यमातून एकात्मिक शेती प्रकल्प मूल तालुक्यात सुरू आहे. प्रकल्पामध्ये डेमो युनिट गांडूळ खत निर्मिती मारोडा या गावामध्ये सुरू करण्यात आले आहे. मारोड्यातील बचत गटाच्या महिलांनी गांडूळ खत तयार करून स्वतःचा रोजगार तर केलाच, मात्र शेतीकरिता गांडूळ खत अत्यंत फायदेशीर ठरत आहे. शेतकऱ्यांना गांडूळ खत उपलब्ध होण्याबरोबरच बचत गटाच्या महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे. महिलांनी उमेदच्या माध्यमातून स्वतः मेहनत घेत आम्ही अबला नसून सबला असल्याचे दाखवून दिले आहे. आजघडीला शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत खर्च वाढलेला आहे. रासायनिक खतं व कीटकनाशकं यांच्या अतिवापरामुळे आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. जे सुपीक जमीन आहेत त्या नापीक होताना दिसत आहे. पर्यावरण दुष्परिणाम यांसारख्या समस्या आजच्या स्थितीत आढळून येत आहे. यावर उपाय म्हणून सेंद्रिय शेतीची उपयुक्तता ठरत आहे. यामध्ये कच्च्या सामग्रीचा योग्य वापर, शेणखताचा वापर व नियोजन योग्य होणार आहे. सेंद्रिय खत औषध वापरल्यास जमीन व मानवी आरोग्य सुधारेल, शेतीसाठी खर्च कमी होईल, जमीन भुसभुशीत होईल आणि जमिनीचा पोत सुधारेल. बचत गटाच्या महिलांना मूल तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष येथील तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक यांचं मार्गदर्शन लाभत आहे. दरम्यान या संदर्भात लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया. राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प अंतर्गत एकात्मिक शेती प्रभाग विकास IFC अंतर्गत वसुंधरा आमच्याकडे गट तयार करण्यात आला आहे. त्याचं नाव वसुंधरा स्थानिक समूह. आम्ही या वसुंधरा स्थानिक समूहामध्ये 15 महिला घेतलेल्या आहे आणि आमच्याकडे बैलांनी गांडूळ खताचा व्यवसाय सुरू केलेला आहे. 3 ट्रॅक्टर शेणखत तयार विकत घेऊन 4 बेडमध्ये शेणखत टाकलेलं आहे आणि त्या बेडमधून आम्हाला आमच्या 2 बॅचेस निघालेल्या आहेत. 25 क्विंटल असे एकत्रित 50 क्विंटल गांडूळ खत आमचा विक्री केलेला आहे आणि त्यानंतर आम्ही पुन्हा 2 ते 3 ट्रॅक्टर शेणखत या 4 बेडमध्ये टाकलेलं आहे आणि त्या गांडूळ खतासोबतच आमच्याकडे जैविक निविष्ठा सुद्धा तयार केलेला आहे. दशपर्णी, जीवामृत, वेजडी कंपोजर, अझोला, दही अर्क, वर्मी वाश आणि निंबोळी अर्क यामुळे आपल्या शेतीला खूप फायदे आहेत. आधी रासायनिक खतामुळे शेतीचं सुपीकता कमी झालेली होती, त्यामुळे आता सेंद्रिय खतामुळे लोकांना खूप असा चांगला वापर करता येतो. त्यामुळे मदत एक होत आहे चांगली आणि आम्ही स्वतः आमच्या 15 महिला आपल्या शेतीला वापर करून दुसऱ्याला सुद्धा मार्गदर्शन करून ते विक्री करण्यास भाग करत आहोत आणि आमच्याकडे औषधी वगैरे आहे त्या आम्ही फवारणीसाठी वापर करत आहोत.